देशात लवकरच रस्त्यावर एसी ट्रक दिसणार आहे. यापुढे सर्वच ट्रकची केबिन एसी असणं सक्तीचं करण्यात येईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. ट्रान्सपोर्ट सेक्टरमधला ट्रक ड्रायव्हर हा महत्वाचा घटक आहे, त्याचं आरोग्य जपणं गरजेचं आहे असं देखील गडकरी म्हणाले. भारतातील विमान वाहतूक कंपनी इंडिगोनं नवा इतिहास रचलाय. इंडिगो 500 विमान खरेदी करणार आहे. याबाबत फ्रान्सच्या एअरबसशी करार करण्यात आला. या ऑर्डर नंतर इंडिगो सर्वात मोठी विमान खरेदी करणारी कंपनी बनली आहे. मुंबई गोवा वंदे भारत ची प्रतीक्षा अखेर संपली. येत्या 27 जून रोजी मडगाववरून उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवतील. दोन्ही दिशेकडे जाणारी वंदे भारत शुक्रवार वगळता 6 दिवस चालवण्याचं नियोजन आहे. भारतीय सैन्याची ताकद आता आणखीन वाढणार आहे. महिंद्रानं देशातील पहिल्या आर्मेड्रोन लाईट स्पेशालिस्ट व्हेकलची डिलिव्हरी सुरू केली. महिंद्रा ग्रुपच्या महिंद्रा डिफेन्स सिस्टमनं ही खास गाडी तयार केली आहे. सशस्त्र दलांसाठी या व्हेकलची डिझाईन करण्यात आली आहे. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहाला पण देतात तोड. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला. मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीनं मालिकेचे निर्माते, ऑपरेशनल हेड आणि कार्यकारी निर्माता यांच्या विरोधात पवई पोलीस स्थानकामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आदिपुरुष चित्रपटाला नाशिक मधील साधू महंतांनी विरोध केला. आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी या महंतांनी केली आहे. चित्रपटातील संवाद वादग्रस्त असल्यामुळे केंद्र सरकारनं निर्माते आणि लेखकांवर कारवाई करावी अशी मागणी या महंतांची आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.